बसचे वेळापत्रक कोलमडणे, बसेसच्या नियोजित फेऱ्या कमी करणे, बसेस शेड्यूल रद्द करणे आदी नित्याचेच झाले आहे. आता बस स्थानक रोज दिवसभर फुलून जाते ते विद्यार्थ्यांच्या गर्दीने. शिक्षणासाठी ग्रामीण क्षेत्रातून रामटेकला येणारे विद्यार्थी सवलतीच्या बस पासेस बनविण्याच्या खिडकीसमोर लांबच लांब रांगेत दिसतात. दिवसभर शाळा सोडून ते बस पासेसच्या मागे असतात. अधिक काउंटर लावून अतिरिक्त व्यवस्थेची मागणी करीत रामटेक शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सोमवारी बस स्थानक येथे जाऊन डेपो व्यवस्थापकाला याचा जाब विचारला व अधिकची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना होणारा त्रास दूर करण्याचा आग्रह धरला. यावेळी खनिकर्म विकास महामंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी एक दोन दिवसातच तोडगा काढण्याची हमी दिली. आगर व्यवस्थापक भोगे मात्र निरुत्तर होते. बस पास काढणे आता ऑनलाईन झाल्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करीत एका विद्यार्थ्याला जास्त वेळ लागत आहे. कधी सर्व्हर डाऊन तर कधी अपूर्ण माहिती, यामुळे काही विद्यार्थ्यांना 4-5 दिवस चक्रा माराव्या लागत आहेत. वेळेचा अपव्यय होतानाच रोज रामटेकला पैसे खर्च करून येणे जाणे करावे लागत आहे, त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे. बस पास देणाऱ्या खिडकीसमोर विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. काही पालकही सोबत असतात. पासेससाठी आपल्या पाल्याची दैना ते हताशपणे पाहत असतात. परिसरात पंख्यांची व्यवस्था नसल्याने उकाड्यामुळे काही विद्यार्थी अस्वस्थ होत आहेत. काही वेळ भोवळ येऊन पडल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी शिवसेना पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी केली आहे. राजू कापसे, रामटेक. साठच्या बस मध्ये कमीत कमी 150 ते 250 मुलं आहे. एका बस मध्ये किती प्रवासी येते? 60 किंवा 70 प्रवासी, किंवा खूप झाले 55 प्रवासी. ते ऑनलाइन पास आहे म्हणते, त्या कारणामुळे त्याला पासच नाही मिळत आहे. गर्दीच्या कारणामुळे एक काउंटर आहे फक्त, त्या एका काउंटरवरती 10 लोक नाही होत दिवसभर. यामध्ये आता दुपारमध्ये लंच टाइम होईल, लंच टाइम झाल्यानंतर सुट्टी म्हणते. साहेब नमस्कार. किती दिवस पासून नाही भरली? 4 दिवस झाले साहेब. ते 5 प्रॉब्लेम आहे सर, एकच काउंटर असल्या कारणामुळे पास नाही मिळत आहे. इनके स्मृति में हमने ब्लू स्टार कंपनी की ठंडे पानी की मशीन यहाँ पर यात्रियों की सुविधा के लिए गिफ्ट की थी एसटी महामंडल को. वो मशीन 4-5 महीने से उसके जो मशीन का कॉम्प्रेसर है वो जल चुका है. हमने देते समय जो 2 साल पहले दिए थे कि इसको मेंटेनेंस आपको करना है, लेकिन आज उसका पूरी मशीन जल गई है. उसका जो फिल्टर है पानी का वो भी पूरा खराब है. ये कोई उसका मेंटेनेंस एसटी महामंडल कर नहीं रहा है, इससे यात्रियों को काफी तकलीफ हो रही है. नहीं तो अगर वो कंप्रेसर का सुधार ले तो यात्रियों को अच्छा ठंडा पानी मिल सकता है.